आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. नेरले तालुका वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती रवींद्र बर्डे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष पाटील, नेरले ग्रामपंचायतीचे सदस्य माणिक पाटील यांनी कोरोना लस घेतली. पेठ कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांनी नेरले येथील सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन कोणतीही भीती न बाळगता कोरोना आजारावरील लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती रवींद्र बर्डे यांनी केले. यावेळी नेरले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी म्हणाले, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील बीपी शुगर असणाऱ्या व्याधीग्रस्त लोकांनाही लस देण्यात येणार असून त्यांनी व ज्येष्ठ नागरिकांनी येताना आधार कार्ड सोबत घेऊन यावे. तसेच 45 वर्षावरील व्याधीग्रस्त लोकांनी येताना डॉक्टरांच्या व्याधीबाबतचे पत्र आणावे. यावेळी आरोग्य केंद्र मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर शिंदे, डॉक्टर विकास पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आज आलेल्या नागरिकांना कोविडशिल्ड लसीचे डोस दिले. तसेच नागरिक लसीकरणासाठी ऑनलाईनही रजिस्ट्रेशन करू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर सागर शिंदे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरले. आपल्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्र नेरले दिनांक 1 मार्चपासून कोविड लसीकरण म्हणजे 60 वर्षावरील जे व्यक्ती आहेत, तसेच 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती म्हणजे ज्यांना बीपी, साखर व इतर असंसर्गजन्य आजार आहेत यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तरी सर्वांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त व्यक्तींनी यामध्ये येऊन आपलं लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून आपण कोरोनामुक्त होऊ व आपणाला त्याचे चांगले कोरोनाचे पेशंट कमी होतील यासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. तसेच जर कोणाला आपली ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर selfregistration.covid.gov.in या साईटवर जाऊन ते आपली नोंदणी किंवा आपली लसीकरणासाठी नोंदणी बुक करू शकतात, तर ते त्यांनी करून घ्यावी. लसीकरणासाठी येताना सोबत आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.